आर्थमेटिक प्रोग्रेशन मधला नेक्स्ट टॉपिक आहे यंथ टर्म एन ऑफ एन एपी, म्हणजे आर्थमेटिक प्रोग्रेशन ची यंथ टर्म आपण फाइंड आउट करू शकतो। हे खूप यूजफुल आहे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा या यंथ टर्मचा खूप यूज आहे। तर याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे इजी यंथ टर्म करण्यासाठी। टी एन इज इक्वल टू ए प्लस एन माइनस वन इंटू डी, ए फर्स्ट टर्म, डी हा कॉमन डिफरन्स आणि एन जे टर्म आपल्याला काढायची आहे ती। तर याच फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे एक्सरसाइज सॉरी प्रॅक्टिस सेट 3.2 मधले। प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे। या ऍक्टिव्हिटीमध्ये करेक्ट ऑर्डरमध्ये नंबर गिवन दिलेले आहे बॉक्सेसमध्ये आणि ते एपी आहे की नाही आहे ते चेक करायचं आहे। असेल तर त्याचा फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तर हे पहिले दिलेलं आहे, यामध्ये आपल्याला काढायचं आहे फर्स्ट टर्म ए इज इक्वल्स टू टी वन इज इक्वल्स टू वन, टी टू इज इक्वल्स टू एट, टी थ्री इज इक्वल्स टू फिफ्टीन आणि टी फोर इज इक्वल्स टू ट्वेंटी टू। त्यानंतर टी टू मायनस टी वन इज इक्वल्स टू एट मायनस वन इज इक्वल्स टू सेवन, टी थ्री मायनस टी टू इज इक्वल्स टू फिफ्टीन मायनस एट इज इक्वल्स टू सेवन, देअरफोर फर्स्ट टर्म इज वन अँड कॉमन डिफरन्स इज सेवन। अशा प्रकारे इझियर वेनं हा क्वेश्चन सॉल्व होतो। त्यातलाच दुसरा क्वेश्चन आहे, ज्यात दिलेली आहे सिक्वेन्स 3, 6, 9 आणि 12 हा एपी आहे की नाही हे चेक करायचं आहे। त्यासाठी ए पहिली टर्म काढायची आहे 3, सेकंड टर्म 6, थर्ड टर्म 9, फोर्थ टर्म 12। तर टी टू मायनस टी वन, सिक्स मायनस थ्री इज इक्वल्स टू थ्री, टी थ्री मायनस टी टू, नाईन मायनस सिक्स इज इक्वल्स टू थ्री, देअरफोर ए इज इक्वल्स टू थ्री अँड कॉमन डिफरन्स इज ऑल्सो थ्री। बघा हे दोन्ही क्वेश्चन झालेले आहे सॉल्व। त्यातला थर्ड नंबरचा करायचा आहे। थर्ड नंबरमध्ये सिक्वेन्स दिलेली आहे मायनस थ्री मायनस एट मायनस थर्टीन मायनस एटीन अँड अप टू अँड सो ऑन। तर ए आणि फर्स्ट टर्म दिलेली आहे मायनस थ्री, सेकंड टर्म दिलेली आहे मायनस एट, थर्ड टर्म दिलेली आहे मायनस थर्टीन, फोर्थ टर्म दिलेली आहे मायनस एटीन। तर टी टू मायनस टी वन इज इक्वल्स टू मायनस एट मायनस मायनस थ्री, मायनस एट प्लस थ्री इज इक्वल्स टू मायनस फाईव, टी थ्री मायनस टी टू दिलेली आहे मायनस थर्टीन मायनस मायनस एट, मायनस थर्टीन मायनस मायनस हे प्लस झाले म्हणजे मायनस फाईव, देअर फोर फर्स्ट टर्म इज मायनस थ्री अँड कॉमन डिफरन्स इज मायनस फाईव्ह। त्यानंतर फोर्थवाला जो क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे सेवन्टी सिक्स्टी फिफ्टी फोर्टी अँड अप टू अँड सो ऑन। म्हणजेच फर्स्ट टर्म जे आहे ते आहे सेवन्टी, सेकंड टर्म जे आहे ते सिक्स्टी, थर्ड टर्म जी दिलेली आहे ती फिफ्टी, फोर्थ टर्म जी दिलेली आहे ती फोर्टी। यावरून टी टू मायनस टी वन सिक्स्टी मायनस सेवन्टी, टी थ्री मायनस टी टू फिफ्टी मायनस सिक्स्टी, हे मायनस टेन, हे सुद्धा मायनस टेन, देअरफोर फर्स्ट टर्म इज सेवन्टी अँड कॉमन डिफरन्स इज मायनस टेन। हे दिले अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आपण फाइंड आउट केलेलं आहे। क्वेश्चन नंबर टू दिलेला आहे, डिसाइड करायला सांगितलं फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी, इफ सो जर तो सिक्वेन्स एपी असेल ऍथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर त्याची ट्वेंटी टर्म आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे। तर हा दिलेला सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्समध्ये पहिली टर्म आपण कन्सिडर करू मायनस ए, टी वन इज इक्वल्स टू, टी टू कन्सिडर करू मायनस फाईव्ह, टी थ्री कन्सिडर करू टू, टी फोर कन्सिडर करू नाईन, टी फाईव्ह कन्सिडर करू सिक्स्टीन अप टू अँड सो ऑन। आता टी टू मायनस टी वन कॉमन डिफरन्स जर सेम आला तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, मायनस फाईव्ह मायनस मायनस ट्वेल्व, टी टू आहे मायनस फाईव्ह, टी वन आहे मायनस ट्वेल्व, मायनस फाईव्ह मायनस मायनस हे झाला प्लस, मायनस फाईव्ह प्लस सेवन प्लस ट्वेल्व इज इक्वल्स टू सेवन, टी थ्री मायनस टी टू, टू मायनस मायनस फाईव्ह, टू मायनस मायनस झाला प्लस म्हणजे सेवन, देअर फोर द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव नंबर इज कॉन्स्टंट, देअरफोर द गिवन सिक्वेन्स इज अन एपी। म्हणजे तो एपी आपल्याला मिळालेला आहे, आता एपी मिळालेला आहे त्यामुळे ए इज इक्वल्स टू मायनस ट्वेल्व अँड डी इज इक्वल्स टू सेवन कॉमन डिफरन्स मिळालेला आहे। आता ट्वेंटी एट टर्म काढायची आहे, तर टी ट्वेंटी तर आपल्याला काढायची आहे, त्यानुसार बाय युझिंग फॉर्म्युला आपल्याकडे ट्वेंटी एट टर्म काढण्यासाठी फॉर्म्युला आहे टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी। हा फॉर्म्युला यूज करायचा आणि या फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपल्याला त्याची
28 टर्म फाइंड आउट करायची आहे. तर यांची व्हॅल्यू आपल्याला 20 दिलेली आहे. तर टी 20 इज इक्वल्स टू ए मायनस 12 प्लस 20 मायनस 1 इंटू 7 मायनस 12 प्लस 20 मायनस 1 म्हणजे 19 इंटू 7 मायनस 12. तर याची व्हॅल्यू 113. जर 12 त्याच्यातून गेलं तर टी 20 तर टर्म जाय त्याची 20 टर्म येईल. Therefore, the 20th term of an AP is 101. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. या प्रोग्रेशनची 24th टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो दिलेला सिक्वेन्स आहे तो दिलेला सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे असं सांगितलेलं आहे. यावरून हियर ए इज इक्वल्स टू टी 1 इज इक्वल्स टू 12, टी 2 इज इक्वल्स टू 16, टी 3 इज इक्वल्स टू 20, टी 4 इज इक्वल्स टू 24. यावरून आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ, तो म्हणजे टी 2 मायनस टी 1 म्हणजे 16 मायनस 12 म्हणजेच काय 4. कॉमन डिफरन्स आला 4. फर्स्ट टर्म आहे 12, आपल्याला nth टर्म काढायला सांगितली, 24th टर्म काढायला सांगितली. तर बाय युझिंग फॉर्म्युला, आपल्याकडे nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला आहे, टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर टी 24th इज इक्वल्स टू एची व्हॅल्यू 12 प्लस 24 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू काय आली आहे 4. 12 प्लस 23 इंटू 4 तर 12 प्लस 23 4 जा 4 3 जा 12 कॅरी 1, 4 2 जा 8 कॅरी 1 9, 2 2 जा 4 104. तर टी 24th टर्म आले. देअरफोर द 24th टर्म ऑफ अन ए पी इज 104. फोर्थ नंबरचा आणि फिफ्थ नंबरचा क्वेश्चन सेम प्रोसिजरनं सॉल्व्ह करायचा आहे. फोर्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये 19th टर्म ऑफ एन एपी फाइंड आउट करूया. तर चला घेऊया दिलेले एपी, एपी वरून 19th टर्म त्याची फाइंड आउट करू. दिलेला एपी आहे, तर एपी दिलेल्यामुळे हियर ए इज इक्वल्स टू टी 1 इज इक्वल्स टू 7, टी 2 इज इक्वल्स टू 13, टी 3 इज इक्वल्स टू 19, टी 4 इज इक्वल्स टू 25. तर कॉमन डिफरन्स काढायचा आहे, तो म्हणजे टी 2 मायनस टी 1 कॉन्जिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स. 13 मायनस 7 इज इक्वल्स टू 6, कॉमन डिफरन्स आला आहे 6. ए ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. आपल्याला 19th टर्म काढायला सांगितली, म्हणजे यांची व्हॅल्यू आहे 19th टर्म काढायला सांगितली. फॉर्म्युला आहे बाय युझिंग फॉर्म्युला, टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर टी 19 इज इक्वल्स टू 7 प्लस 19 मायनस 1 इंटू 6. तर 7 प्लस 90 मायनस 1 18, 18 6 जा 7 प्लस 18 6 जा 108 म्हणजेच हे आलं 150. 19th टर्म आली त्याची 115. देअरफोर द 19th टर्म ऑफ एन ए पी इज 115. फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये 27th टर्म या फॉलोइंग एपीची फाइंड आउट करायची आहे. तर दिलेला जो एपी आहे त्यामध्ये फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आपण काढून घेऊया. त्यामुळे टर्मला नाव देऊ, टी 1 जी दिलेली आहे ती, टी 2 दिलेली आहे ते 4, टी 3 दिलेली आहे मायनस 1, टी 4 दिलेला आहे मायनस 6, टी 5 दिलेला आहे मायनस 11. त्यावरून कॉमन डिफरन्स म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स, टी 2 मायनस टी 1. टी 2 ची व्हॅल्यू 4 मायनस 9 म्हणजे मायनस 5. तसंच आणखी एक चेक करू शकतो, टी 3 मायनस टी 2. टी 3 ची व्हॅल्यू आहे मायनस 1 मायनस 4 म्हणजेच काय मायनस 5. टी 2 ची मायनस 4 आहे, तर कॉमन डिफरन्स आला मायनस 5. फर्स्ट टर्म आलेली आहे 9 आणि nth टर्म जी फाइंड आउट करायची आहे ती आहे 27th. बाय युझिंग फॉर्म्युला, इझी आहे, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर टी 27 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 9 प्लस 27 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू मायनस 5.
नाइन प्लस 27 माइनस 126 इंटू माइनस 5 तो 9 प्लस इंटू माइनस माइनस 26 5 जा 6 5 जा 30 कैरी 3 5 2 जा 10 13 याच्यातून जर 9 गेले तर 121 माइनस मधले तर टी 27 जी टर्म इन ते माइनस 121 देअरफोर 27th टर्म ऑफ एन एपी इज माइनस 121 अशा प्रकारे हा क्वेश्चन होईल सॉल्व. उरलेले जे 5 क्वेश्चन आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता ॲज अ होमवर्क. जर नाही जमले तर नेक्स्ट पार्टमध्ये पाहून घ्यायचे.